हॅलो, नमस्कार. मी रोहिणी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर सकाळची तयारी चालू आहे माझी आणि मस्त असा आज बेत आहे. तर काय आहे ते तुम्हाला हळूहळू समजेल की आपल्या आज मेनू काय आहे. तर इथे मी कणिक घेतलेली आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करणार आहे मी, जेणेकरून आपण मस्त अशा मसाला पुरी याच्यापासून बनवू शकू. तर याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत, जसं की मी इथे अर्धी वाटी रवा घातलेला आहे. म्हणजे 2 वाट्या गव्हाचं पीठ असेल तर त्यासाठी मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर जसं की पहिली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ओवा ॲड करायचा आहे. तर एक साधारण चमचाभर ओवा मी घेतलेला आहे, त्याला हातावरती अशा प्रकारे प्रेस करून व्यवस्थित टाकलेला आहे. त्याच्यामध्ये हातावरती प्रेस केल्याने काय होतं की त्याच्यामध्ये जो फ्लेवर आहे ना तो छान उतरतो आणि टेस्ट छान येते. तर त्याच्यानंतर आपल्याला काही जे अवेलेबल मसाले आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, जसं की मिरची पावडर, हळद, मीठ, कसुरी मेथी, थोडीशी जे काही गरम मसाल्याची चिमूट आहे ती टाकायची आहे. जेवढे काही मसाले आपण रोजच्या भाजीसाठी वापरतो ना, ते सगळे थोडेसे त्याच्यामध्ये टाकायचे आणि भरपूर सारी कसुरी मेथी याच्यामध्ये घालायची आणि घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा याचा. तर मुलाला ना 2 टिफिन द्यावे लागतात, जसं की नाश्त्यासाठी वेगळा आणि जेवणासाठी वेगळा. तर इथे गुळाचा शिरा बनवला आहे मी आज आज गुरुवार आहे, तर मस्त असा शिरा बनवला आहे गुळाचा. त्यानंतर मग आता पटकन त्या ज्या काही घट्ट पीठ मळलेलं आहे ना, त्याच्या छानपैकी पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर छोटे छोटे गोल करण्यापेक्षा तर मी इथे एक ट्रिक वापरते, ती तुम्ही सुद्धा वापरू शकता. जसं की सोप्या पद्धतीने आपण अगदी पटापट पुऱ्या करू शकतो. तर मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आणि ती पोळी लाटल्यानंतर त्याचे जसे आपण वाटीने काप करतो तसे न करता, वाटीने जरी केलं ना काप तुम्ही, तरी पण थोडीशी कणिक बाहेर निघते. तर अशा पद्धत ही जर पद्धत वापरली तर अगदी एक चिमूटसुद्धा कणिक तुमची बाहेर निघत नाही. अशा पद्धतीने आपल्याला मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही पोळी थोडीशी जाडसर लाटायची, म्हणजे जशा आपण पुऱ्या लाटतो ना त्या पद्धतीने, म्हणजे कसं की त्या पुऱ्या टम्म फुगतील. तर गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आपण, एकीकडे तेल तापतंय आपलं, एकीकडे आपण पोळ्या लाटून घेतोय. तर आता काय करायचं, सुरीने आपल्याला या जे काही पोळी बनवली आहे त्याचे छानपैकी 4 भाग करून घ्यायचे, म्हणजे कुठलंही पीठ बाहेर निघणार नाही. कारण वाटीने जरी प्रेस केलं आपण गोल पुऱ्या केल्या तरी आपलं थोडंफार तरी पीठ बाहेर निघतं. तर अशा पद्धतीने जर केलात तर अजिबात पीठ वाया जात नाही, म्हणजे वाया म्हणजे परत परत लाटावं लागत नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला पुऱ्या जशा तळतो आपण तशा पद्धतीचे हे काप तळून घ्यायचे. आपल्याला पुऱ्याच करतोय, काहीतरी वेगळा आकार त्या पुऱ्यांना आपल्या मिळतो आणि शिवाय पटापट पण कामं होतात. तर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स मी नेहमी वापरत असते आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माहितीच असेल, आणि तुम्ही पण या गोष्टी वापरता का तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बऱ्याचदा काय होतं, घाई असते आणि आपल्याला भरपूर साऱ्या पुऱ्या वगैरे करायच्या असतात, तर त्यावेळी ना ही ट्रिक खूप जास्त उपयोगात पडते असं मला वाटतं. आणि कारण सकाळ सकाळ पण खूप जास्त घाई असते, तेव्हामुळे छोटे छोटे गोल गोल लाटण्यापेक्षा असे पद्धत. तर बघू शकता टम्म फुकलेली आहे आपली पुरी. तर सगळ्या अशा प्रकारे पुऱ्या तळून घेते मी.
त्यानंतर मस्त सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या, लेकाचा टिफिन रेडी आहे, एका याच्यामध्ये गुळाचा शिरा भरलेला आहे, मस्त अशी छोल्यांची सुक्की भाजी बनवलेली आहे बघू शकता, आणि त्याच्यासोबत बनवलेली आहे जी काही ट्रायंगल टाईप आपण पुऱ्या बनवले मसाला पुरी ती. हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे ना, मसाला पुरी आणि छोले, हे आम्हाला पहिल्यापासून आवडतं. आणि चपातीपेक्षा आज लेकाला पुरी खायची होती, त्याच्यामुळे मग मी त्याच्यासाठी हे बनवलं आणि सगळ्यांच्याच नाश्त्यासाठी बनवलं. नंतर मग आता त्याला जाईपर्यंत मग मी थोडा वेळ गॅस बंद करते, कारण तो व्यवस्थित त्याचा आवरून द्यायचा असतं, टिफिन भरून द्यायचा, बॉटल भरून द्यायची, त्याला सगळे सॉक्स वगैरे द्यायचं, बॅगेत सगळं त्याने व्यवस्थित भरलंय का नाही भरलंय ते बघायचं. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग तो निघतो, आणि एकदा तो निघाला की मग त्याच्यानंतर मग राहिलेली बाकीची सगळी कामं मला करायची असतात. तर त्याला सायकलवर पाहून छान वाटतं आणि जीव थोडासा धाकधूक पण असतो जाताना, आणि मस्त वाटतं गेल्यानंतर तो. आणि मग बाकीची राहिलेली कामं मग मी नंतर करते. त्यानंतर मग लेकीची गडबड चाललेली होती, तिला पण टिफिन तयार करून द्यायचा होता, आणि मग सगळ्याच पुऱ्या वगैरे काय जे आहे ते सगळं करून घेतलं व्यवस्थित, आणि तिचाही टिफिन भरला, आणि तीही जाते 9:30 सोडते मी तिला. आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले, तिचं आवरून दिलं, तिची आंघोळ, माझी आंघोळ, ह्यांचंही आवरून दिलं मग अशी. तर हे सगळे कामं चालू असताना तिची बडबड मध्ये मध्ये चालूच असते, आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी काळजीपूर्वक कराव्या लागतात, कारण ती कधी मध्ये हात घालेल, कुठे बसेल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे तिच्याशी गप्पा मारत मारत, तिला कुठली रोकटोक न करता गप्पा मारता मारता काही गोष्टी करायच्या असतात, जे प्रत्येक आई करते. तसंच मीही सगळ्या गोष्टी सांभाळून करते तिच्याशी गप्पा मारता मारता. तर त्यानंतर मग सगळा स्वयंपाक जो काही आहे तो आवरून घेतला, किचन वगैरे आवरलं, आणि नंतर मग श्रीशाला सोडायचं होतं मला. आणि तोपर्यंत मग सगळ्या गोष्टी आवरून झाल्या, मग श्रीशाला सोडायला गेले. आणि श्रीशाला सोडायला जातानाच ना माझं पार्सलसुद्धा आलेलं होतं, तर क्लासमध्ये यांनी घेऊन ठेवलेलं होतं पार्सल. तर यांनी माझ्यासाठी एक छान अशी बॅग मागवली आहे, जी की झोकवरून मागवली आहे. तर याचं एक खासियत आहे जी मी बऱ्याच दिवसांपासून सर्च करत होते ना, तर पर्समध्ये मला पर्स घ्यायचीच होती, आणि त्यांनाही ते लक्षात आलं आणि त्यांनी ती मागवली. तर इतकी सुंदर प्रोडक्ट आलेलं आहे पर्समध्ये. तर स्लिंग बॅग मी मागवलेली आहे, जी की आपली साईड पर्स असते ती. याच्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत, तुम्हाला जशी मागवायच्या तुम्ही तशा मागवू शकता. तर मला जी आवडली ती मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीची मागवलेली आहे. तर पार्सल फायनली आलेलं आहे आणि तेच ओपन करतोय आम्ही. तर ओपन करतानाचाही व्हिडिओ हवा आपल्याकडे, म्हणून मग ओपन करतानाही व्हिडिओ केला. आणि इतकं स्मूथ आहे ना ते, जे काही पर्सचं कापड वगैरे आहे किंवा जे काही वापरलेलं आहे त्यांनी, ते इतकं स्मूथ आहे आणि मस्त डिझाईन वगैरे सगळं मला खूप जास्त आवडलं. त्याचे चैन पण खूप जास्त म्हणजे छान आहेत, की लवकर खराब नाही होणार वगैरे अशा आहेत.
तर मागवलेली बॅग ही आपण zog.co.in या वेबसाईटवरून मागवलेली आहे, जी की क्रुएल्टी फ्री आहे, प्राऊडली इंडियन, हँडक्राफ्टेड आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन तिथे चॉईस करू शकता. पूर्णपणे हँडमेड आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. त्याचं चैन जर बघितलं तर अतिशय टणक आहे, म्हणजे जे अजिबात खराब होणार नाही लवकर, आणि त्याचा बॅगचा स्मूथपणा बघू शकता तुम्ही. आणि जे काही चॉईस आपलं आहे, तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स मिळू शकतात, हँडबॅग्स असतील, तुमच्या लॅपटॉपसाठी म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. पण मला अगदी छोटीशी साईड पर्स हवी होती, जी की मी मागवलेली आहे. जर हे प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर इथे प्रोडक्ट कोड जो आहे तो YT ROHI 10, हे तुम्ही प्रोडक्ट कोड वापरून 10% डिस्काउंट किंवा त्यापेक्षाही जास्त डिस्काउंट तुम्ही याच्यावरती मिळवू शकता. तर ही जी बॅग आहे, तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती कॅरी करू शकता, जसं की ऑफिस वेअर असेल, पार्टी वेअर असेल किंवा कॉलेज वेअर, तुमचे कुठलेही आउटफिट असेल तरी तुम्ही त्याच्यावरती ही बॅग कॅरी करू शकता. तर दाखवल्याप्रमाणे बघू शकता, तिन्ही आउटफिट्सवरती ही अगदी परफेक्ट जाते, जीन्स असेल, वन पीस असेल किंवा ऑफिस वेअर कुर्ती वगैरे असेल. तर माझ्या या साईड बॅगमध्ये आपण काय काय ठेवू शकतो ते बघूयात. तर साईज जरी तुम्हाला छोटी वाटत असेल तरी आतमध्ये त्याचा जे काही स्पेस आहे तो खूप जास्ती आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ठेवू शकतो. जसं की त्याला कंपार्टमेंट आतमध्ये पण दिलेला आहे एक, ज्याच्यामध्ये माझ्या छोट्या छोट्या गोष्टी जसं की पेनड्राईव्ह वगैरे, कनेक्टर वगैरे मी ठेवू शकते, ते सेफ राहील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जे काही माझं मेकअपचं पाऊच आहे, ज्याच्यामध्ये माझा लिपस्टिक, कंगवा वगैरे असतो, तर ते एक पाऊच मी त्याच्यामध्ये सहजरित्या ठेवू शकते, जसं की त्याला एक वेगळं दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर माझे काही हेडफोन्स वगैरे असतील किंवा काही स्पीकर वगैरे असतील, तेही मी त्याच्यामध्ये कॅरी करू शकते. आणि मला जे अवेलेबल आहे, माझ्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या मी त्याच्यामध्ये ठेवू शकते, जसं की हेडफोन मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला बाहेर जाताना नेहमी सेल्फी स्टिक लागते, तर ती मी सोबत नेहमी ठेवते. तर बघू शकता अशा पद्धतीची आहे, तर ती मला स्पेस याच्यामध्ये छोटी पर्स असूनही ती मला स्पेस मिळाली याच्यामध्ये, की मी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये व्यवस्थित कॅरी करू शकते. तर ही गोष्ट मला फार आवडली, की वरतून जरी स्टायलिश दिसतीये बॅग तरी आतमध्ये माझ्या गरजेच्या सगळ्या वस्तू बसतात. आणि बाहेरचा जे जो कप्पा आहे किंवा कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये आपण सुट्टे पैसे वगैरे किंवा कॅश वगैरे ठेवू शकतो. तर दिसायलाही लुक अगदी स्टायलिश आहे, मला तर भरपूर आवडलेली आहे, तुम्ही पण नक्की मागवा. चला तर मला आता जायचं आहे श्रीशाच्या स्कूलमध्ये, बुक्स वगैरे आणायचे आहे, तर मी ही कॅरी करून जातीये. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.